नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी कॉम्बिनेशन प्लायर असते तिला आपण जी पकड म्हणतो ती पकड कोणकोणत्या कामासाठी आपण यूज करू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो। चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो आपण मेटलचे तार कटिंग करण्यासाठी प्लायरचा पण वापर करू शकतो। तर मित्रांनो मेटलचे तार काही लोक जे जॉमधून जे धार दिलेले असते त्याच्यामधून कट करतात, तर तसं न करता जे पाठीमागल्या साईडला जे स्लॉट दिले असते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तर त्याच्यामधून तुम्ही तार मेटलचे तार कटिंग करू शकता। तर मित्रांनो नेक्स्ट पाहूया आपण जे आपले केबल्स असतात ते केबल्स तुम्ही जे आपले धारदार जॉ दिलेले असतात त्याच्यामधून कटिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। तर मित्रांनो त्याच्यासाठी ते धारदार ब्लेड दिलेले असतात केबल कटिंग करण्यासाठी, तर त्याच्यामधून तुम्ही केबल कटिंग करू शकता। मित्रांनो जी मेटलची पाईप असते ती पाईपचे तोंड तुम्ही व्यवस्थितरित्या प्लायरच्या साह्याने पण करू शकता, त्याच्यामध्ये प्लायर घालून गोलगोल फिरवल्यानंतर व्यवस्थितरित्या त्याचे तोंड होईल। तर मित्रांनो नेक्स्ट पाहूया जी जाड वायर असते त्याचे आपल्याला वरील कोटिंग काढायचे असते ते पण तुम्ही कॉम्बिनेशन प्लायरच्या साह्याने काढू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जास्त फोर्स न लावता व्यवस्थितरित्या वरून खचून घ्यायचे व त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खेचून घ्यायचे, तुमच्या जे वायरचं कोटिंग आहे ते व्यवस्थितरित्या निघेल आणि तुम्हाला जे आतुल तार आहे ते तुम्हाला भेटेल। तर अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता। आणि मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं जी खास दिलेली असते पाठीमागं त्याच्यामध्ये तुम्ही तार कटिंग करू शकता। तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण जो खिळा आहे व खिळ्यासारखी जेव्हा जाड तार असते त्याच्यापेक्षा जाड तार असते ती पण त्याच्यामध्ये कटिंग करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पहा अशा प्रकारे तुम्ही खिळा टाकून घ्या, त्याच्यामध्ये खिळा असो किंवा जाड तार असो त्याच्यामध्ये टाका आणि हलकासा फोर्स किंवा जे जाड तार असेल त्याला जास्त फोर्स देऊन तुम्ही खिळा कट करू शकता, तुमच्या प्लायरला काही होणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही खिळा कटिंग करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।